लोकशक्ति न्यूज नातं विश्वासाचं। सर्व नागरिकांना सलाम, देवा तुम्हाला आशीर्वाद देव। आज ख्रिस्ती जे समाज आहे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले सगळे धर्मगुरू, सगळे चर्चेस, सर्व ख्रिस्ती बांधव, जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव आज 1 फेब्रुवारी 2023 रोजी आज सकाळी 7 रस्त्यापासून म्हणजे मेथोडिस्ट चर्चपासून आज जिल्हा परिषदपर्यंत मूक मोर्चा काढलेला आहे। असंख्य मोठा जमाव एकत्रित आलेला आहे। आज भारत देशामध्ये जे समाजकंटक म्हणजे गैरसमज पसरवणारे लोक हे चर्चेसवर हल्ला करत आहेत, धर्मगुरूंवर अत्याचार करत आहेत, मारहाण करत आहेत आणि आमच्या ज्या धार्मिक भावना आहेत त्या दुखवल्या जात आहेत। खरं वास्तविक पाहता आम्ही धर्मप्रचार करतच नाही, ख्रिश्चन होणं खूप अवघड आहे। धर्म स्वीकारण्यापेक्षा आम्ही प्रार्थना करतो की माणसाने त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि माणसाने त्याची स्वभाव नेचर बदलावं। जर धर्म बदलून माणूसच बदलत नाही, त्याचा स्वभाव बदलत नाही, तर धर्म बदलून काहीही पण उपयोग नाही असं आम्ही शिकवण देतो। तेव्हा आजचा हा मूक मोर्चा कोणाच्या विरोधात नाही, फक्त आज सोलापूरमध्ये आम्हाला सहकार्य आहे पण भारत देशामध्ये इतर ठिकाणी आणि सोलापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी जे काही समाजावर, ख्रिस्तन समाजावर अत्याचार होत आहेत ते थांबवावेत आणि आम्ही सर्वांवर प्रेम करतो। हल्ले थांबवले नाही तर आता शासनाला सांगणार, दुसरं काय करणार? शासनाकडे आम्ही असेच अर्ज करणार आणि असेच विनंती करत राहणार आणि प्रार्थना करणार। हल्ले थांबणार का नाही? जर शासनाने जर त्याच्यामध्ये लक्ष घातलं, खरा न्याय दिला तर हल्ले थांबणारच आहे। हल्ले का थांबणार आहे? आमचा विश्वास आहे आजच्या मोर्चाच्या द्वारे शासन आमच्या मोर्चामध्ये किती लोक सहभागी झाले होते? आता 5 ते 6 हजाराच्या वर आहे। संपूर्ण सगळ्या सोलापूर जिल्ह्यातून आलेले, सोलापूर जिल्ह्यातून 11 तालुक्यातून आलेले लोक आहेत सगळे। माझं नाव रेव्हरंट विकास रणसिंगे, प्रेसबिटर इन्चार्ज, धर्मगुरू सोलापूर। सोलापूरातील किती चर्च याच्यामध्ये सहभागी झाले? सगळे अख्खे सोलापूर आहे आणि सगळे ग्रामीण मधले सगळे चर्चेस आम्ही इथं आलेलो आहो। सगळे गाए तव जय गाता जनगणम।